परवानगी ब्रांडने व्हीआयपीज राशाचा यात्रेमध्ये आपलं स्वागत। जालन्यात भर दिवसा खरा जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत दोन सख्या भावांचा मृत्यू तर तिसरा भाऊ गंभीर जखमी। जालन्यात भर दिवसा थरार पाहायला मिळाले। लोकांच्या जमावाने तीन सख्या भावांना रस्त्यावर मारहाण केली तर या मारहाणीत दोन सख्या भावांचा मृत्यू झाला। जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत तिसरा भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याची घटना समोर आली। जालना तालुक्यातील पानशेंद्रा शिवारात भर दिवसा हा थरार पाहायला मिळाला। या खळबळजनक घटनेमुळे पानशेंद्रा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे। पानशेंद्रा येथील बोर्डे बंधूसोबत पोळ्याला बैलाच्या कारणावरून गावातील काही लोकांसोबत वाद झाला होता। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान शुक्रवारी सकाळी बोर्डे बंधूंचा गावकऱ्यांसोबत त्या जुन्या वादातून भांडण झाले। पाहता पाहता या भांडणाचे पर्यावसन हनामारीत झाले। जमावाने लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने केलेल्या बेदम मारहाणीत राहुल बोर्डे याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी प्रदीप बोर्डे याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली तर जमावाने केलेल्या मारहाणीत तिसरा भाऊ रामेश्वर बोर्डे हा देखील गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरकड यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी या प्रकरणी 15 संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी उदय गोयल, जालना। सर, आज सकाळी पानशेंद्रा या गावामध्ये दोन गटामध्ये वादावाद झाली। वादावादीतून मारामारी झालेली आहे। त्याच्यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। पुढील कारवाई पोलीस करीत आहेत, तपास करत आहेत। संशयिताला मी ताब्यात घेतलेला आहे। वेगवेगळे तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत। गुन्हा दाखल करून वेगवेगळी कारवाई केलेली आहे। आरोपी दोन व्यक्ती आहेत, प्रदीप बोरुडे आणि राहुल बोरुडे या दोघांचे नाव आहे। पुढील तपास आम्ही करत आहोत। योग्य ती कारवाई आरोपीवरती केली जाईल। वाद कशात होता? काही किरकोळ वाद होते। अगोदर त्याचं पोळ्याच्या दिवशी पण वाद झालेला होता। त्याच्यातनं एफ आय आर दाखल झाले होते क्रॉस, त्यावेळेला त्यांच्या प्रतिबंधक कार्यसुद्धा केलेली होती। काल अचानक पुन्हा त्यांचे वाद झाले आणि कोणाला काही माहीत नाही, म्हणजे आमच्याकडे काही तक्रार त्याची आलेली नव्हती। काल काही वाद झाले होते आणि आज सकाळी अचानक त्याची बातमी आल्यानंतर आम्ही घटनास्थळ वेळेवरती पोलीस प्रशासन पोहोचले आहे आणि पुढील नंतर आम्ही तिथे चालवायला। धन्यवाद।